कदाचित 2024 पर्यंत काहीतरी होईल, पाक ऑक्युपाई काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण या सगळ्या गोष्टी फक्त मोदी करू शकतात. आणि मला आठवते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मोदीजींनी जेव्हा याच्यावर उत्तर दिलं होतं त्यावेळेला मोदीजींनी एक उल्लेख केला होता की नरसिंहराव जेव्हा प्रधानमंत्री झाले होते त्या नरसिंहरावनी जॉईंट पार्लमेंटचं सेशन घेतलं होतं आणि जॉईंट पार्लमेंटचं सेशन घेऊन त्यांनी त्या ठिकाणी असा कायदा पास करून घेतला होता आणि वर्डिंग असं टाकलं होतं की काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे, त्याला कॉमा लावला. आणि ही का समस्या आहे तर पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे, तो कधी ना कधी भारताने घेतला पाहिजे तरच ही समस्या सुटेल. तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं भैया ये आपी का काम है, आपसे नहीं हुआ इसलिए हम कर रहे. हे नरसिंहराव एवढे धूर्त होते, तेही अमितभाईंसारखे चाणक्य होते, त्यांनी सुद्धा देशाचा विचार करून हा कायदा जॉईंट पार्लमेंट सेशनमध्ये पास केला. आता बघूया आपण, वाट बघू, कदाचित 2024 पर्यंत काहीतरी होईल, पाक ऑक्युपाई काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण या सगळ्या गोष्टी फक्त मोदी करू शकतात. म्हणून कांदे बटाटे तुरडाल मुगडाल याच्यातून बाहेर आपण आलं पाहिजे. देशच नसला तर कांदे बटाटे खरेदी करणार कुठून आपण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.